हॅलो फ्रेंड्स, खूप दिवस झाले की आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण सर्वजण घरी बसलेलो आहोत, त्यामुळे बरेचसे मला कॉल झाले की टेबल टेनिस जे प्रोफेशनल प्लेयर्स आहेत ते कमीत कमी दिवसाला 6 तास तरी प्रॅक्टिस नियमित करतात, आणि त्यामुळे आता एक हा 21 दिवसाचा मोठा गॅप पडला आहे. आणि इकडे असेही काही जणांना प्रॉब्लेम झाले आहेत की फिटनेस करायची सोय नाही आहे, किंवा फिटनेस केलं तरी त्यांच्याकडे काही इन्स्ट्रुमेंट्स नाही आहेत, किंवा फिटनेसला जे जे गोष्टी लागतात डंबेल्स वगैरे हे पण घरी उपलब्ध नाही आहे, त्यामुळे एक्सरसाइजचाही बराच मोठा प्रॉब्लेम आलेला आहे. आणि बऱ्याचशा पालकांचा असे फोन आले की आम्ही करू काय, कारण हा 21 दिवसाचा मोठा गॅप झालेला आहे आणि माझी मुलगी किंवा माझा मुलगा आता मला वाटत नाही की नेक्स्ट सीझनमध्ये खेळू शकेल की काय करेल, कारण मेन प्रॅक्टिस पिरियडमध्ये हा गॅप पुन्हा झालेला आहे की मार्च टू मेमध्ये जो मेन टाइम मिळतो सर्वांना पूर्णपणे प्रॅक्टिस आणि ट्रेनिंग करण्याचा, त्यामध्ये हा मोठा फरक पडलेला आहे. तर खूप विचार केला आणि मग माझ्या अनुभवावरनं किंवा माझे जे एक्सपिरियन्सेस एवढे वर्ष आलेले आहेत त्यावरनं काही छोट्याशा टिप्स सर्वांना मी शेअर करते. पहिलं म्हणजे माझ्या स्वतःच्या अनुभवांना सांगते की आपण टेबल टेनिस जे शिकत गेलो आहे की इतके वर्ष जी प्रॅक्टिस केलेली आहे ती काय आपण 21 दिवसात विसरणं शक्यच नाही आहे, कारण मी तर भला मोठा 5 वर्षाचा ब्रेक घेतला होता, पण तरी काही मी येऊन टेबल टेनिसचा कुठलाही स्ट्रोक किंवा कुठलीही मुवमेंट किंवा अंडरस्टँडिंग हे माझ्यात कमी झालं नाही. हां, 100% नवीन टेक्निक आलं आहे आणि फिटनेसच्या दृष्टीने खूप पाठी पडले होते, पण ओवरऑल मला असं सांगायचं की 21 दिवसाच्या ब्रेकनी तुमच्या टेबल टेनिस टेक्निकमध्ये जास्त फरक पडणार नाही आहेत. तुम्ही इवन जेव्हा तुम्ही पुन्हा स्टार्ट कराल आणि हे सर्व प्रॉब्लेम्स जे इंडिया फेस करते ते कमी होतील, तेव्हा हार्डली मला वाटतं की 1 वीक तुम्हाला लागेल पुन्हा तुमच्या जुन्या गेम किंवा जुना फिलिंग इन द सेन्स टेबल टेनिस हा गेम मोस्टली फिलिंगवर असतो, तर हे जे पुन्हा कॉन्फिडन्स आणि फिलिंग येण्यासाठी हार्डली 1 वीक लागेल. तुम्ही रेग्युलरली प्रॅक्टिस केली की 1 वीकमध्ये तुम्हाला पुन्हा असं वाटेल की अरे हे 21 दिवस मी काही गॅप घेतला होता की नाही. पण ह्याच बरोबर फिटनेसच्या बाबतीत मी असं नाही म्हणणार, कारण 21 दिवस फिटनेसला गॅप घेणं हे खूप मोठी गोष्ट आहे. ऑब्विसली कोणीही नंतर पिकअप करू शकतो, नाही असं नाही, पण हा गॅप न घेता तुम्हाला जे जे फिटनेस प्रकार घरच्या घरी जमतील, मे बी ते खूप सिम्पल एक्सरसाइज असतील, स्टँडिंग एक्सरसाइज असतील, किंवा अगदी मी म्हणून बेसिक सिटअप्स पुशअप्स प्लॅन्क असे जे एक्सरसाइज आहेत की ज्याला स्पेस ही खूप कमी लागते आणि जास्त इक्विपमेंट्सही लागत नाही, तर असे काहीतरी एक्सरसाइज तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की एक मोठी गोष्ट म्हणजे जी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जेव्हा जेव्हा क्लबमध्ये जातो तेव्हा तेव्हा एक शेड्यूल किंवा एक आपल्यासाठी प्लॅनिंग तयार असतं, जे आपला कोच आपल्याला जनरली देत असतो की आज तुला ही प्रॅक्टिस करायची आहे, की आज ही स्ट्रॅटेजी वर्कआउट करायची आहे, की आज हे करायचे आहे. तर खूप वेळा मला असं जाणवलं आहे की म्हणजे ह्याच्यात काय होतं की इनोव्हेशन जे असतं किंवा क्रिएटिव्हिटी जी असते ती आपली कुठेतरी कमी होते, कारण एक फिक्स सिक्वेन्स आपले तयार झाले असतात की मला हे खेळायचं आहे, हे प्रॅक्टिस करायची आहे, आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आपण तेच प्रॅक्टिस करत असतो. तर मला असं वाटतं की हा एक चांगला पिरियड तुम्हाला मिळाला आहे की जिकडे तुम्ही स्वतः विचार करू शकता की तुम्ही तुमच्या गेममध्ये कुठली सुधारणा आणाल किंवा कुठलं नवीन प्रकारचं कुठला स्ट्रोक आणाल का, ते रिसिव्हिंग असो ती एखादी कुठली सर्व्हिस असो किंवा एखादं कुठलं रिसीव असो किंवा एखादं कुठला तरी शॉट असो, तो जो काहीतरी एक नवीन प्रकार जो कोणीही केला नसेल किंवा अगदी कमी प्लेयर्स करत असतील, जसं आपण खूप वेळा बघितलं की टीमो बॉलनी इंटरनॅशनल टोर्नामेंटमध्ये टीमो बॉल हा लेफ्टी प्लेयर आहे, त्यांनी हातात रॅलीमध्ये एका चायनीज प्लेअरवर राईट हँडमध्ये घेऊन त्यांनी टॉपस्पिन मारला आहे. तर
तर त्यामुळे आता त्याचं हे नवीन स्ट्रोक इतक्या कॉन्फिडन्सनी तो खेळला इंटरनॅशनल लेवलला की हा स्ट्रोक आता बरीच जण त्याला फॉलो करतात. त्याचप्रमाणे आपण जर का ब्राझीलचा जो प्लेअर आहे युगो त्यालाही बघितलं तर तोही दोन हाताने क्रिकेट सारखा बॅकहँड मारतो आणि तेही इम्पॉर्टंट मॅचेसच्या इम्पॉर्टंट पॉईंट्सच्या वेळी. त्यामुळे ते मला असं वाटतं की हा स्ट्रोक ते खूप प्रॅक्टिस करतात आणि त्यामुळे ते त्या मोमेंटला तो स्ट्रोक खेळू शकतात तितक्याच कॉन्फिडन्सने. ही फार कठीण गोष्ट आहे. तर असं काहीतरी नवीन एखादा प्रकार तुम्ही शोधू शकाल की जो तुमच्या पूर्ण गेमला पुढे किंवा पुढच्या सीझनला तुम्हाला मदत करेल. आणि माझ्या मते जास्तीत जास्त मॅचेस बघा, व्हिडिओज बघा, स्वतःचे पण बघा आणि इतर प्लेयर्सचे पण बघा की तुम्हाला नवीन नवीन गोष्टी ऑब्झर्व करता येतील. कारण इतकं इतकं फास्ट टुर्नामेंट्स होतात की आपण कधी कधी आपल्या मॅचेस खेळूनच इतक्या जमलेलो असतो की आपण रेअरली दुसऱ्यांच्या मॅचेस बघत असतो. तर त्यामुळे हा एक चांगला पिरियड आहे की तुम्ही 21 दिवस लोकांच्या मॅचेस बघू शकता. त्यामुळे एकदम हे ह्या सर्व गोष्टी करून फिटनेस आणि थोडंसं ऑब्झर्वेशन स्किल्स हे करा. आणि बाकी पालकांना तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कारण आत्ताची जनरेशन ही खूप फास्ट जनरेशन आहे. त्यामुळे 100% हे 21 दिवसाचा गॅप काही जास्ती मोठा नाही आहे आणि ते लवकर पिकअप करतील. तर ऑल द बेस्ट सर्वांना आणि सेफ रहा आणि सर्वांची तुमची आणि फॅमिलीची काळजी घ्या. थँक्यू.